Nerede gireceğim? Timayı bölgedeki karta. Ya ठिकाणी आपल्या पुणे शहराच्या जिल्हाध्यक्ष खासदार वंदनाबाई योगेशजी बहेल आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी बांधवांनो भगिनींनो, हा एक नवीन प्रश्न निर्माण व्हायला लागला. तुम्हाला माहिती नाही, तुमच्यापैकी कदाचित काही सहकारी आपल्या पक्षानं अलिबागला एक शिबिर बोलवलं होतं 3-4 वर्षापूर्वी. आणि त्या शिबिरामध्ये एका प्रश्नाच्या संबंधीची मी माझ्या भाषणात अस्वस्थता व्यक्त केली. मालेगावला मशिदीमध्ये बॉम्ब फोडले आणि मालेगावच्या मशिदीमध्ये बॉम्ब फोडल्याच्या नंतर माझ्या भाषणामध्ये आलं की 17 मुस्लिम समाजाची मुलं पकडली आणि ती 2-3 वर्षे जेलमध्ये. आझाद पाटील होते आपले, मी त्यांना सांगितलं, भाषणात सांगितलं, आता ओपनली बोललो की माझ्या मनाला हे पटत नाही की मुस्लिम समाजाचा माणूस किंवा तरुण शुक्रवारच्या दिवशी मस्जिदमध्ये, बाकी काय वाटेल ते करेल, पण हे कधी करेल याच्यावर माझा विश्वास नाही. तुमच्या तपासाची दिशा मला चुकीची वाटते. हे जातीयवादी अन्य धर्मियांच्या पैकी कोणीतरी या समाजाला बदनाम करण्यासाठी केलं असायची शक्यता आहे. तुम्ही बारकाईने चौकशी करा आणि त्याचे चौकशीचे अधिकारी होते तर त्यांनी माझ्याकडे पाठवलं. अनफॉर्च्युनेटली त्यातले एक अधिकारी आज हयात नाहीत, जे तिघजण हेमंत करकरे आणि ते माझ्याबरोबर बसले. तर मी त्यांना सांगितलं मला पचत नाही, का पचत नाही हे समजून सांगितलं. आणि 15 दिवसांनी करकरे माझ्याकडे आले आणि म्हणले की आपलं म्हणणं खरं आहे, हे निघायला लागलेलं आहे. याच्या पाठीमागं इंदोरची एक कोणते साधवी, तिला पाठिंबा देणारा एक लष्करातला अधिकारी, त्याला साथ देणारा पुण्यातला एक कोणते घरस्थ आणि काही नाशिकच्या परिसरातले घरस्थ त्याच्या मागायच असा मला प्रायमा फिशी वाटतं. आणि नंतर सखोल चौकशी केल्याच्या नंतर ते लोक अरेस्ट झाले, त्यांनी कबुली जबाब दिला. पण 3 वर्ष ती 19 मुलं मुस्लिम समाजातली त्या जेलमध्ये पडलेली होती, त्यांच्या आयुष्याचं काय काय म्हणून त्यांनी बघायचं या देशाकडे, हा माझा देश आहे म्हणून. आणि अशा त्याच्या वागणुकीच्या, अशी त्याला दिलेल्या वागणुकीच्यामुळे एखाद दिवशी चूक त्याच्याकडे झाली तर संपूर्ण समाज आपण म्हणायचा की देशविघातक शक्ती आहे म्हणून. आणि या सगळ्या घटकाच्याकडे बघण्याचा अधिक दृष्टिकोन हा प्रशासन यंत्रणेचा बदलला पाहिजे, आपल्या सगळ्यांचा बदलला पाहिजे. असे प्रकार कुठेही आपल्या भागामध्ये झाले तर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी करून त्यातलं सत्य असेल त्या सत्याच्या पाठीमागे उभं जायचं. उद्या मतं नाही मिळाली ते चालतील, पण अन्याय होऊन द्यायचा नाही ही भूमिका घेऊन आपल्याला कामं त्या ठिकाणी करावं लागेल. आपले कार्याध्यक्षांच्या मतदारसंघातल्या एका मुलीचं फ्रिक्वेंट संबंध देशात गाजतंय सध्या, तुमच्या वाचनात आलं असेल. इसरत काय त्या मुलीची चूक होती, ठीक आहे, कदाचित प्रेमात पडली असेल, काही गेली असेल, अहमदाबादला गेले, माहिती आता अशी मिळते की त्या तिघांना आदल्या दिवशी अटक केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी रस्त्यावर आणून तिघांना गोळ्या घालून ठार मारले. आपण त्यांची कदाचित फोटो वर्तमानपत्रामध्ये पाहिलेली असतील, ती 3 पेचं पडलेली आहे. काय हा प्रकार आहे, कॉलेजमध्ये शिकणारी एक इनोसंट मुलगी अतिरेकी झाली. आज त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे. कोर्टाने ती केस मॉनिटर केली, त्याच्यामुळे सत्य बाहेर यायला लागलं, पण त्या कुटुंबाची वाताच झाली असणार. त्या कुटुंबातला करता मुलगा आज गोविंदा बळी पडला,
ते समान कुटुंब उद्ध्वस्त झालेले असेल आणि अशा प्रकारचा अत्याचार त्याच्या कुटुंबातल्या मुला मुलींच्यावर झाला त्याचा राग एका दुसऱ्या कुटुंबातल्या दुसऱ्या तरुणाच्या डोक्यामध्ये शिरला तर त्याला दोषी धरता येणार नाही. ही व्यवस्था जी आहे, ही जी पद्धती आहे, हा बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो बदलत नाही तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीला वर्तमानपत्रातून किंवा अन्य मार्गातून घालल्याचं कदाचित वाचायला मिळेल. हे होता कामा नाही, पण या सगळ्या वर्गाच्याकडे लक्ष द्यायची भूमिका आपली असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातल्या उपेक्षित वर्गाच्या अत्याचार अन्यायाला बळी पडणाऱ्या वर्गाच्या सुखदुःखाशी समरस होणारा पक्ष आहे. हे सूत्र जनतेच्या मनावर पसेल या पद्धतीची आपली कामगिरी असली पाहिजे अस त्या दृष्टिकोनातून आपल्याला फावलं टाकायचं. आपलं मत या ठिकाणी मांडत असताना जर आपण बारकाईने पाहिलं असेल, कोरोना काल मला मी जिल्ह्यामध्ये येत असताना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेशराव भोले सारखे माझ्या संपर्कात होते, अंकुशरावजी काकडे होते. स्वागत करायचं आहे. आपल्या पिंपरी चिंचवडला मधल्या काळामध्ये कालच 9 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण झाली. मावळचे सगळे प्रमुख मान्यवर इथे आहेत. जाणीवपूर्वक 2 वर्ष झाली तरी भारतीय जनता पक्षासारखा एक जातीवादी पक्ष किंवा त्यांचे तिथले आमदार काय बातमी पसरवतात की बाबा त्याच्यामध्ये त्यावेळेसच्या SP ला कुठल्या मंत्र्यांनी फोन केला होता काय काय ह्याची माहिती घ्या. म्हणजे कारण नसताना मावळामध्ये आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक ही मॅटर हायकोर्टात गेली. पाणी बंद पाईपलाईन मधून आणव का नाही हेही सगळी चर्चा झाली. प्राधिकरणाने निर्णय दिला, हायकोर्ट आणि प्राधिकरणावर जबाबदारी दिली. त्यांनी सांगितलं की 8 महिने पवने मधला बंद पाईपलाईन मधून पाणी आणा, 4 महिन्यामध्ये रावीच्या बंधाऱ्यातनं पाणी उचला असा निर्णय त्यांनी दिलेला. परंतु तरी देखील त्याच्यातच राजकारण करायचं. वास्तविक पवना नदीमध्ये कायमचं पाणी राहायला पाहिजे, त्यांच्या हक्काचं पाणी तिथल्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, तिथल्या दोन्ही बाजूच्या गावांना मिळालं पाहिजे. त्याचा कुठंही आपण काही अडचण करून देत नाहीये. त्यांचा हक्काचं पाणी तसंच आरक्षण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही निवडणुकीच्या किंवा 2 वर्ष झाली किंवा त्यावेळेस मी सांगितलेलं होतं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं होतं, ज्यांना त्याच्यामध्ये स्वतःच्या निष्पाप व्यक्तींना जीव गमवावे लागले त्यांच्या नातेवाईकांना आपण नोकरी देऊ. परंतु त्याच वेळेस काही राजकीय पक्षांनी सांगितलं यांची नोकरी घेऊ नका, यांची मदत घेऊ नका. आणि आता काही जण सांगतात बघा 2 वर्ष झालं तरी ते नोकऱ्या देत नाही. नोकरी द्यायची आमची तयारी होती. इथं महापौर आणि बाकीचे सगळे मी त्या पद्धतीनं सूचना दिलेल्या होत्या. परंतु अशा पद्धतीनं एक गैरसमजाचं वातावरण निर्माण करायचं याही बद्दल विशेषतः मावळातल्या माझ्या सहकारी मित्रांनी अधिक जागरूक राहण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आता शहरामध्ये देखील विकास कामाला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न आता दिलीप पराटेंनी मला निवेदन दिलं. मी खरं तर तिथंच सांगतो, परंतु मेट्रोच्या संदर्भात